हवामान अभ्यास कंकम पृष्ठभूमी धनगर तर्कशील जिल्हापर्यंत आज आहे 22 ऑक्टोबर 2023। आजपासून जर सर्व शेतकऱ्यांसाठी हवामान अंदाज देत आहे तर सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, आता तुमची सोयाबीन काढणं झालेली आहे तर तुम्ही तुमच्या पेरणीची तयारी करा। गहू पेरून घ्या, हरभरा पेरून घ्या आणि हरभरा पेरणी करत असताना एक काळजी घ्या, कारण की हरभरा जमिनीमध्ये जरा ओल कमी आहे तर तुम्ही काय करा त्याच्या ओझ टिकून त्या पेरणी यंत्रा ओझ टिकून ते हरभरा चांगलं खोल इतकं म्हणजे 7-8 इंच गेलं पाहिजे इतकं खोल पेरा, त्याच्यामुळे तुमच्या हरभऱ्याची उगम क्षमता चांगली होईल। फक्त शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही तुमच्या हरभरे हे उगून घ्या, कारण की राज्यामध्ये आता पाऊस दिवाळीमध्ये पडणार आहे म्हणजे हे अंदाज लक्षात घ्या, तुमचं एक भरणं वाचणार आहे म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। राज्यात आता जवळपास म्हणजे आज आहे 22 ऑक्टोबर, तर राज्यात आपण उन्हाळ्यामध्ये एक अंदाज दिला होता की यावर्षी 26 ऑक्टोबरला थंडी येणार आहे, तर सर्व शेतकऱ्यांसाठी द्राक्ष बागायतदारांसाठी सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता थंडी 26 ऑक्टोबरला थंडी सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। काही भागामध्ये नेपाळ नाशिकच्या भागामध्ये जवळपास 24 तारखेला थंडी सुरुवात होईल, पण राज्यात सगळीकडे 26 तारखेपासून चांगली थंडी सुरुवात होईल, पण राज्यामध्ये म्हणजे नोव्हेंबरमध्ये हे ऑक्टोबर महिना आहे आणि नोव्हेंबरमध्ये मात्र एक चांगला पाऊस पडणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी ते म्हणजे जीवदान ठरणार पाऊस आहे, कारण की ते जसं ऑक्टोबरमध्ये सर्व राज्यभर पाऊस पडला नाही पण नोव्हेंबरमध्ये एक मात्र चांगला पाऊस पडणार आहे आणि शेतकऱ्यांच्या पिकाला जीवदान ठरणार आहे, ज्याने हरभरे पेरले त्यांच्यासाठी एक पाणी वाचणारा पाऊस असा पडणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा। डिसेंबरमध्ये देखील एक असा पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे तुमचे यावर्षीचा हरभरा ज्वारी हे निघून जाणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे आज फक्त राज्यामध्ये 22 ऑक्टोबर आहे, 22 मध्ये 2 दिवस ढगाळ वातावरण आहे, तुरळक ठिकाणी म्हणजे कुठंतरी म्हणजे राज्यभरातून कुठंतरी एखाद्या जिल्ह्यातील कुठंतरी एखाद्या ठिकाणी तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडू शकतो म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं, पण सर्वदूरचा मोठा काही पाऊस नाही त्याच्यामुळे हा अंदाज लक्षात घ्यावा। शेतकऱ्यांना पेरणी करा, पेरणी करत असताना चांगले नियोजन करा, जमिनीमध्ये ओल तपासा, जर ओल नसेल तर ओझ टिकून मातीचं गुणी भरून त्या पेरणी यंत्रात ठेवून तुम्ही पेरणी करून घ्या आणि तुम्ही तुमच्या हरभऱ्याची उगम क्षमता करून घ्या। राज्यामध्ये 26 ऑक्टोबरपासून थंडी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आता जवळपास 10 दिवस म्हणजे 2-3 नोव्हेंबरपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा। अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल आणि शेतकऱ्याला मदत केली जाईल। धन्यवाद।